प्रशासनावर कंट्रोल मंत्रालयात नसतो, ह्याचा अर्थ सत्ता मंत्रालयात असते. निवडणुका ही राजकारण झालं आहे. 3-चं पॅनल 4-चं पॅनल आपल्या सोयीनुसार पॅनल करण्याची पद्धती ही लोकशाहीला घातक आहे. लोक निवडणार आहेत ना, 3-चं निवडतील 4-चं निवडतील 10-चं निवडतील. एकदा लोकांना ठरवू तर द्या कोण त्यांचा प्रतिनिधी आहे. सत्तेत असलेल्यांना जर निवडणुका घ्यायची भीतीच वाटत असेल तर लोकशाहीची हत्या होते. स्थानिक लोकसंस्था ज्या असतात, लोकल ऑटोनॉमस बॉडी, त्याच्यामध्ये जोपर्यंत नगरसेवक बसत नाही तोपर्यंत प्रशासनाची सत्ता असते. प्रशासनावर कंट्रोल मंत्रालयात नसतो, ह्याचा अर्थ सत्ता मंत्रालयात असते. त्यामुळे लोकोपयोगी कामं जी नगरसेवकांना समजतात ती मंत्रालयात बसल्यांना समजत नाही किंवा आयुक्तांना समजत नाही की कुठे पाणी देणं गरजेचं आहे, कुठे पॉन्ड्स रिझर्व पॉन्ड्स देणं गरजेचं आहे, कुठे भिंत बांधणं गरजेचं आहे, कुठला रस्ता करणं गरजेचं आहे. वाईट अवस्था आहे नवी मुंबईत रस्त्यांची. म्हणजे नवी मुंबईची एवढे खराब रस्ते मी कधी पाहिले नव्हते, आता दिसतात. कारण का? तर सत्ता ही आता आयुक्तांच्या हातात स्थिरावली आहे आणि आयुक्तांना माहिती आहे लोकांशी त्याला काही घेणं देणं नाही आहे. आयुक्त 2 वर्षानंतर चांगल्या पदावर जाणारच आहेत, पण जे मतदानाने निवडून येतात त्या नगरसेवकांवरती एक सामाजिक जबाबदारी असते की मी काम केलं नाही तर पुढच्या वेळेस मला लोक पाडतील, आणि म्हणून त्या भीतीने तो काम करत असतो, लोकांच्या प्रेमापोटी काम करत असतो. त्यांना नाही पटत आहे, चालू आहे.